जुन्नर तालुक्यात होणाऱ्या विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी खासदार संजयजी राऊत साहेब हे जुन्नरमध्ये आलेले आहेत. आपल्यासोबत आहेत खासदार संजयजी राऊत साहेब. साहेब, शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा असणारा प्रश्न म्हणजेच बैलगाडा शर्यत, अनेक वेळा बैलगाडा शर्यत सुरू झाली, त्याच्यावरती पुन्हा बंदी आली, यासाठी शिवसेनेचा काय भूमिका असेल, आपण कसं पाहता याकडे? या सगळ्या प्रश्नावर मानवतावर कुठे दाखवायला पाहिजे? काश्मीरला दाखवायला पाहिजे, काश्मीरी पंडितांच्या बाबतीत तिथे कोणी बोलणार? मानवता कुठे दाखवायला पाहिजे? या जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या अवस्था एवढी खराब आहे, तिकडे कुठे मानवता दाखवत नाही. आणि बैलगाड्या शर्यतीमुळे काय नुकसान कोणाचं होत आहे? हा शेतकऱ्यांच्या जीवनातला एक आनंदाचा क्षण असतो. आणि मला असं वाटतं की यातून नक्की मार्ग निघेल. आणि ही संपूर्ण लढाई ही मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की खासदार आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे. कोणाला त्याचे श्रेय घ्यायचं आहे, उपटायचं आहे, ते उपटत बसू. सर, पुणे जिल्हा हा शेतकऱ्यांसाठी ओळखला जातो. जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत. आपण म्हटलं शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. आत्ताचं कोलमडलेला अर्थकारण असेल, नोटबंदीचा मुद्दा असेल, GST असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे. याकडे आपण कसं पाहता? कसं पाहताय म्हणजे? कसं पाहता म्हणजे सर काय सांगाल आपण की काय धोरण या सरकारने अवलंबलं पाहिजे? आपण सत्तेत, राज्यात आहात आणि केंद्रात आहात. सत्तेमध्ये आम्ही आता 3 वर्ष झाली. 50 वर्ष महाराष्ट्रावर राज्य करणारे लोक, महाराष्ट्रावर देशावर राज्य करणारे लोक या जिल्ह्यातले होते ना. पवारसाहेब असतील, अन्य लोक असतील, कृषी क्षेत्र, कृषी खात, हा स्वतःला कृषी क्षेत्रातले एक्सपर्ट म्हणणारे लोक आहेत, ते पवारसाहेबच आहेत. कृषी मंत्री होते देशाचे, मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे, राज्य त्यांचंच होतं. जर त्यांना आपल्या जिल्ह्यातलं, आपल्या विभागातलं जर शेतकऱ्यांची अवस्था सांभाळता आली नाही. आज भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे, नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाले तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांसाठी दिलेली आश्वासनं किती पूर्ण केली हे राजू शेट्टीला जाऊन विचारा. राजू शेट्टींनी आज सरकारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय घेताना त्यांनी काय सांगितलं की तुम्ही आमच्याबरोबर या, आम्ही स्वामीनाथन आयोगाच्या सगळ्या शिफारशी लागू करू सरकार आल्यावरती, अशा प्रकारचं वचन त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिलं होतं. त्याचं काय झालं? शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करताना सुद्धा या सरकारनं जी आदळापड केली, जी नकारात्मक भूमिका घेतली, ती घेण्याचं कारण नव्हतं. पण शिवसेना नसती, उद्धव ठाकरेने हा प्रश्न प्रतिष्ठेचा केला नसता, सरकारमधून बाहेर पडण्याची धमकी दिली नसती, तर ही कर्जमाफी सुद्धा झाली नसती. पण कर्जमाफीची घोषणा करून सुद्धा किती शेतकऱ्यांना आता प्रत्यक्ष लाभ झाला आहे. शेतकरी हा आज अत्यंत दुय्यम पद्धतीनं वागवला जातो. एकेकाळी या देशाचं संपूर्ण राजकारण, अर्थकारण हे शेतकऱ्यांच्या हातामध्ये होतं. शेतकरी या देशाचा प्रधानमंत्री ठरवायचा, शेतकरी या देशाचा मुख्यमंत्री ठरवायचा, राज्याचा सरपंचापासून ते प्रधानमंत्रीपर्यंत हा शेतकरी ठरवायचा. आज दुर्दैवाने शेतकऱ्याची अवस्था ही गुलामापेक्षा वाईट झालेली आहे. आणि शेतकरी हा कुठलाही निर्णय घेण्याचे संकेत उतरलेला नाही. साहेब, जुन्नर तालुक्यासाठी एक महत्त्वाचा प्रश्न आहे की जो दारे घाटाचा आपण प्रश्न नेहमी वारंवार घेत असतो की माळशेज घाटामध्ये सर अनेक अपघात होतात. 97 साली आपली युतीची सरकार असताना त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेबांनी नारळ फोडलं होतं. यावेळी आपण सत्तेत आहात, आता तरी दारे घाटाचा प्रश्न मार्गी लागेल का? तुम्ही वारंवार आपण सत्तेत आहात हा प्रश्न जो आहे हा चुकीचा आहे. हा प्रश्न तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्याला जाऊन विचारला, हा प्रश्न तुम्ही त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला जाऊन विचारायला पाहिजे. दाराघाटाचा विषय हा आमच्या राज्यामध्ये साधारण सुरुवात कशी झाली, बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख यांनी सातत्याने त्याचा पाठपुरावा केला. दुर्दैवाने आम्हाला 4.5 वर्ष मिळाले, आम्हाला जे करायचं ते मी केलं. त्यानंतर 10-15 वर्ष कोण होतं, आता कोण आहे? आम्ही लावतो ना, आज आम्ही सत्तेत जरी असलो तरी आमची भूमिका ही सरकारला टोचण्याची आहे सातत्याने. काल उद्धव ठाकरे साहेब बोलले शिवतीर्थावर, दाराघाटाचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे. हे आम्ही आता म्हणत नाही, हे गेले 20-25 वर्ष आम्ही याचा पाठपुरावा करतो आणि ज्या पुढे सुद्धा करत राहू. आणि जो काय त्याचं मार्ग चालू आहे त्याला सुद्धा शिवसेनेने लावलेली जी ताकद आहे तीच कारण. साहेब, मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आशाताई भुसकेंचा पराभव झाला. याआधी जुन्नर तालुक्याला 2 वेळा आमदार शिवसेनेचा मिळालेला आहे माननीय बाळासाहेब दामठेंच्या रूपाने. येणाऱ्या विधानसभेसाठी जुन्नर तालुक्यामध्ये कशा प्रकारे आपण पाहताय, काय कार्यकर्त्यांची आपल्या रणनीती असेल, जुन्नर तालुक्यात येणारा आमदार शिवसेनेचा असेल का, यासाठी आपण काय प्रयत्नशील असाल?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण पुणे जिल्हा हा फार गांभीर्याने घेतलेला आहे. जुन्नर हा तर अनेक वर्ष शिवसेनेचा पगडा असलेला एक मतदारसंघ आहे, कायम राहिला. हारलो जिंकलो हा विषय सोडून द्या. लोकसभेचे खासदार आमचे हे सातत्यानं मोठ्या आवाजानं जिंकून येतात, पण दोन निवडणुका आम्ही इथे जुन्नरमध्ये हारलो. ती हरण्याची कारणंही आम्हाला माहिती, पण याचा अर्थ इजा बिजा तिजा होणार नाही लक्षात घ्या. ह्या वेळेला जुन्नरचा आमदार हा शिवसेनेचा असेल आणि उद्धव ठाकरे साहेबांनी जी आता आखणी केलेली आहे पक्षाची, शिवसेना नेत्यांकडे काही महत्त्वाचे विभाग दिलेले आहे. पूर्वी ती आखणी नव्हती, तर माझ्याकडे पश्चिम महाराष्ट्रातला काही विभाग आहे, अख्खा उत्तर महाराष्ट्र आहे, पण सुरुवात माझ्या कामाची जुन्नरमधून होती. म्हणून जुन्नरचं महत्त्व शिवसेनेला किती आहे हे तुम्ही लक्षात घ्या. इकडली संघटना मजबूत आहे, संघटनेमध्ये कुठे काय मला तडे गेलेले दिसत नाही. काही लोक इकडे तिकडे गेलेले आहेत, बरोबर आहे तुमचं म्हणणं. शिवसेनेमध्ये असे प्रकार अलीकडच्या काळात जरी सुरू झाले असेल तरी भारतीय जनता पक्ष असेल किंवा सध्याचे जे आमदार आहे पूर्वी आमच्याच पक्षामध्ये होते, तरीसुद्धा आज या जुन्नरमध्ये पहिला क्रमांकाचा पक्ष आणि बांधणी कोणाची असेल ती शिवसेनेची आहे. आणि त्याच जोरावर पुढली निवडणूक 2019 ही विधानसभा शिवसेना जिंकल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला मी आता खात्रीनं सांगतो. आणि फक्त जुन्नर नाही, या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या सर्वाधिक विधानसभेच्या जागा आम्ही जिंकू. सर, जुन्नर तालुक्यामध्ये कुपडेश्वरचं एक देवस्थान आहे, ज्यावेळेस उद्धव साहेब जुन्नरला निवडणुकीमध्ये आले होते विधानसभेच्या, तर साहेबांनी सांगितलं होतं जर शिवसेना सत्तेत आली तर मी मंत्री महोदयांना घेऊन या ठिकाणी कुपडेश्वरच्या दर्शनाला येईल. येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण कसं पाहताय, पुन्हा एकदा आपण कुपडेश्वराला याल की ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी जन्मस्थळ आहे, किल्ले शून्यवरती दोन तिथी होतात, एक तिथीप्रमाणे शिवजयंती होते आणि शासकीय शिवजयंती होते, याकडे आपण कसं पाहता आणि या शिवजयंतीला आपण याल का? छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं नव्हे तर देशाच्या हृदयामध्ये, आणि शिवसेना तर त्यांच्या विचारानंच चालले. बाळासाहेब ठाकरेंनी आमच्या शिवसेना प्रमुख आहे. शिवसेनेची स्थापना ही छत्रपती शिवाजी महाराजापासून प्रेरणा घेऊनच केलेली आहे. त्याच्यामुळे आमच्या मनामध्ये जेवढा आदर प्रेम आस्था श्रद्धा छत्रपतींविषयी आहे ती काय राजकीय नाही, इतर पक्ष त्याचा राजकीय लाभ घेत असतो, पण आमच्या मनात फक्त श्रद्धा आहे, त्यांच्याविषयी आस्था आहे. आणि ती आस्था असल्यामुळे जो शब्द उद्धव साहेबांनी दिलेला आहे तो शब्द पूर्ण करणं आणि त्यासाठी झटणं आणि संघर्ष करणं आमचं काम आहे. सर, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आस्था आपण म्हणालात, पण मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये छत्रपतीं कहात मोदी के साथ हा नारा देत भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला आणि आता हिंदुत्व मताचं काही विभाजन होतंय का, याकडे आपण कसं पाहतो? छत्रपती का हात मोदी का साथ ही फसवी घोषणा होती हे तुम्हाला आता कळलं असेल. छत्रपतींचा वापर राजकारणासाठी जे लोक करतायत त्यांना छत्रपतींचा हात त्यांचा गळा दाबल्याशिवाय राहणार नाही, त्यांचा कडेले ठेवले. छत्रपती आमचं दैवत आहे, आम्ही इतर कुठली दैवत मानत नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या स्थापनेच्या दिवशीच सांगितले शिवतीर्थावर, महाराष्ट्राला फक्त दोनच दैवत आहे, एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे बाबासाहेब आंबेडकर, यापेक्षा तिसरं दैवत मी मानत नाही. कारण हा महाराष्ट्र जो निर्माण झाला आहे आज ही छत्रपतींची प्रेरणा आहे, आणि या महाराष्ट्राला एक संविधानिक अधिकार द्यायचं काम हे डॉक्टर आंबेडकरांच्या रूपाने झालेलं आहे. मोदी येतील जातील, पंडित नेहरू आले आणि गेले, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा जो हात आशीर्वादाचा जो आहे तो कायम गेल्या 50 वर्षापासून हा शिवसेनेच्याच डोक्यावर राहिलेला आहे. कारण आम्ही त्यांच्या विचाराने पुढे जातो, त्यांचा आचार आम्ही जो आहे तो आचरणात आणतोय. त्याच्यामुळे उसके साथ उसके साथ उसके साथ छत्रपतींचा आत्मा वरून बघतो. तुम्ही नुसती स्मारकांचे दगड उभे केले म्हणून छत्रपती तुमचे होत नाही. ज्या माती छत्रपती जन्माला आले ही माती त्यांची आहे, ही भूमी त्यांची आहे. छत्रपती सुरतला जाऊन ब्रिटिशांच्या वाखारे लुटून का आल्याचा इतिहास ज्यांचा पाठीशी हात असल्याचा जो काही भूमिका आहे ना त्यांनी समजून घेतला पाहिजे. आज त्या सुरतमधून ते बुलेट ट्रेन येणार आहे महाराष्ट्र लुटायला, अशांच्या मागे छत्रपतींचा हात यापुढे असणार नाही. सर, एक शेवटचा प्रश्न घेतो, राज्यातील भाजप सरकार 5 वर्ष पूर्ण करेल का आणि त्यासोबत शिवसेना असेल का? हा तुमचा विषय फार महत्वाचा आहे, प्रश्न फार महत्वाचा आहे.
आणि त्याचं उत्तर काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेलं आहे. पण तुला खात्रीनं सांगतो, जे सत्तेवरती असतात ते सत्ता टिकवण्यासाठी त्यांच्याकडे घोडेबाजार करण्याची प्रचंड ताकद असते. काँग्रेसपेक्षाही ताकद भारतीय जनता पक्षाकडे जास्त आहे, कारण तो व्यापाऱ्यांचा पक्ष आहे, तो जनतेचा पक्ष नाही. स्वतः प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की मी गुजराती असल्यामुळे माझ्या अंगामध्ये व्यापाराचं रक्त आहे, आणि जेव्हा व्यापारी राज्य करतात तेव्हा त्याचा व्यापार टिकवण्यासाठी, सत्ता टिकवण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. व्यापारी हा व्यापारी असतो, आम्ही व्यापारी नाही आहोत. बाळासाहेबांनी किंवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कधी राजकारणाकडे व्यापार म्हणून पाहिलेलं नाही. त्याच्यामुळे व्यापारी हा सत्ता टिकवत राहील याचा अर्थ असा नाही की तो अजरामर आणि अजिंक्य आहे. राजकारणामध्ये कोणी अजिंक्य नसतो. इंदिरा गांधीही नव्हत्या, पंडित नेहरूसुद्धा नव्हते, महाराष्ट्र शरद पवार सुद्धा राहिले नाही त्याच्यात, ते लक्षात घ्या. पण संघटना म्हणून म्हणा, विचार म्हणून म्हणा आणि बांधणी म्हणून म्हणा, तर आजही महाराष्ट्रात शिवसेनेचं संघटन अजिंक्य आहे. पुढली निवडणूक 2019 आपण पाहाल आणि पुन्हा देऊ माझी इथेच मुलाखत घ्याल, आमचा विजय निश्चित. मी तुम्हाला आत्ता सांगतो की 140-145 जागा विधानसभेच्या शिवसेना जिंकल्याशिवाय राहणार नाही. व्यापाऱ्यांचं नाही, तागडीवाल्यांचं राज्य खालसा होईल आणि तलवारवाल्यांचं राज्य येईल. त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही, भाजप सरकार सत्तेत 5 वर्ष राहील का आणि सोबत शिवसेना असेल का? नाही, आम्ही असू का नसू याचं भविष्य तुम्हाला मी आता सांगत नाही. मी त्याच्यांना कोसळते आणि ती कोसळणार एवढं नक्की. बरं, त्यानंतर काय करायचं त्यांचा प्रश्न आहे. त्यांना कोणते टिकू देत आहे, कोण टिकू देत आहे, ते कोणाला विकत घेत आहे, त्यांच्याकडे विकत घ्यायची क्षमता आहे. म्हणजे व्यापाऱ्यांचं राज्य आहे, ते काय विकत घेऊ शकतात, आम्ही त्यातले नाही. धन्यवाद रावसाहेब, आपण आपल्याशी बोलल्याबद्दल. रोखठोकपणा आणि आक्रमक शैली म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते खासदार संजयजी रावसाहेब यांनी भाजप सरकार हे फसवा सरकार आहे असं सांगत आज या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. कॅमेरा सुजित सर्जनचं, मी अतुल परदेशी, आपला आवाज जुन्नर.